नमस्कार, मी विशाल परदेशी. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी या 521 किलोमीटर महामार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी सकाळी 9:25 सुमारास नागपुरात दाखल होतील. ते कस्तुरचंद पार्क ते खापरी या मार्गावर मेट्रोनं प्रवास करणार असून त्यानंतर समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटरचा प्रवास ते करतील. दरम्यान पंतप्रधान मोदी ज्या मार्गानं जाणार आहेत त्या मार्गावर कडक बंदोबस्त करण्यात आला. पंतप्रधानांच्या ताफ्याची रंगीत तालीमसुद्धा पार पडली आहे. तर समृद्धी महामार्गावर भाजपचे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भगवे झेंडे लावण्यात आले. हजारो लाखो लोकांना एक दिलासा आणि वरदान ठरणारा हा महामार्ग जो आहे ॲक्सेस कंट्रोल, याचं लोकार्पण होते. अतिशय आनंद आहे आणि समाधानही आहे, कारण याची सुरुवात झाली त्यावेळेस त्या सरकारमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांनी याची सुरुवात केली. त्यांच्या संकल्पनेतून हा महामार्ग सुरू झाला आणि मी त्यावेळेस मंत्री होतो, ती जबाबदारी MSRTC खात्यावर होती आणि आता मी मुख्यमंत्री आहे. असा योगायोग आहे की सुरुवात आणि लोकार्पण पाहायला मिळते आणि या समृद्धी महामार्गाचं नावही बाळासाहेबांचं देण्याचं भाग्यही मिळालं, त्याचाही आनंद आहे. तयारी अतिशय जोरात आहे. विदर्भाला मराठवाड्याला वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग, किंवा विदर्भ मराठवाडाच नाही उत्तर महाराष्ट्रालाही वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग याचं लोकार्पण माननीय पंतप्रधान साहेब करत आहेत. त्याचसोबत रेल्वेचे काही प्रोजेक्ट्स आहेत. त्या काळामध्ये महाराष्ट्रात सरकार असताना 2 प्रोजेक्ट आम्ही पाठवले होते. एक नाग नदीचं शुद्धीकरण आणि रिज्युविनेशनचा प्रोजेक्ट, 2000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. जायका त्याला फंडिंग करणार आहे. त्या प्रोजेक्टला देखील कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता मिळालेली आहे आणि त्याचसोबत मेट्रोचा फेज 2 यालाही मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नागपूरकरता तर अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस हा माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून या ठिकाणी येतो आहे. जाणून घेऊयात की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्याचा नागपूर दौरा नेमका कसा असणार आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळी 7:50 ते दिल्लीहून नागपूरच्या दिशेने रवाना होतील. नंतर सकाळी 9:25 नागपूर एअरपोर्टवरती ते पोहोचतील. 9:40 नागपूर रेल्वे स्थानकात ते तिथं जाणार आहेत. 9:55 ते नागपूर रेल्वे स्थानकाहून निघणार आहेत. सकाळी 10:00 ते फ्रीडम मेट्रो स्टेशनला पोहोचतील. 10:10 मेट्रो प्रदर्शनाची ते पाहणी करतील. 10:20 ते खापरी मेट्रो स्टेशनला पोहोचतील. मेट्रोच्या 2 टप्प्यांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडत आहे. सकाळी 10:30 खापरीहून रस्ते मार्गे समृद्धी महामार्गाकडे ते रवाना होतील. सकाळी 10:45 समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंटला त्यांचं आगमन होईल. समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत. सकाळी 11:15 ते मिहान एम्समध्ये त्यांचं आगमन होईल. 11:30 विविध योजनांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडते. दुपारी 12:35 ते नागपूर एअरपोर्टकडे रवाना होतील आणि दुपारी 12:55 ते गोव्यासाठी विमानाने प्रस्थान करतात. पुढे पाहूयात. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आलेले असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. हा कार्यक्रम आटपून ते निघत होते आणि त्याचवेळी अचानक एक व्यक्ती त्यांच्यासमोर आला आणि त्याने थेट चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केली. पोलिसांनी तातडीनं हालचाल करत चंद्रकांत पाटील यांना सावरलं, तसंच शाईफेक करणाऱ्यालाही ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर अनुदानासाठी अवलंबून न राहता का अवलंबून राहता असा सवाल करत
महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती असं वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र चंद्रकांत पाटलांविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. या शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीचा निषेध केला. आपण कुणालाही घाबरत नाही, हिंमत असेल तर समोर येऊन बोलावं, शब्दाला शब्दानं उत्तर द्यावं असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं. मी कार्यक्रम आहे, मी सगळे कार्यक्रम करणार आहे, मी चळवळीतला माणूस आहे, कोणाला घाबरत नाही. अशा प्रकाराने पराचा कावळा करणं, त्याचं तीन तीन वेळा क्लेरिफिकेशन दिल्यानंतरही, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हे भ्याडपणा. अरे हिंमत असेल तर समोर येऊन या, हिंमत असेल तर समोर या, चला सगळं पोलीस डिपार्टमेंट बाजूला काढू, चला कार्यक्रमाला कोणी यायचं नाही. अरे काय चाललेलं आहे? मी रडणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे. तुम्ही बघत राहा की या सगळ्या विषयामध्ये जशास तसं म्हणजे मारामाऱ्या करून नाही, परंतु त्यांना माफी मागायला लागेल, त्यांना दिलगिरी व्यक्त करायला लागेल. आता बोलावं ना विरोधी पक्षाच्या नेत्याने, राष्ट्रवादीच्या शिवसेनेने, की हे असं अशी झुंडशाही चालू देणार आहात का तुम्ही? या झुंडशाहीचा निषेध करणार आहे की नाही? अजितदादांना माझं खुलं आव्हान आहे. आव्हान म्हणजे अपील, पुन्हा जरा चुकीचे अर्थ लावाल तुम्ही. आव्हान म्हणजे आव्हान, आव्हान म्हणजे चॅलेंज नाही. आव्हान म्हणजे अपील करतो मी अजित पवारांना, निंदा करायची, माझ्याबद्दल काय बोलायचं तर बोला, घटनेची निंदा करा. मी उद्धवजींना विनंती करतो, मी उद्धवजींना अपील करतो की तुम्ही निंदा करा या घटनेची. चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, पाहूयात. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट आहे. खरं म्हणजे त्यांच्या वाक्यातला एखादा शब्द चुकला असेल तरी त्या वाक्याचा आशय घेतला पाहिजे. आणि माध्यमांनाही माझी विनंती आहे की पूर्ण वाक्य दाखवून वाक्याचा आशय न दाखवता केवळ चुकलेला शब्द दाखवणं हे योग्य नाही आहे. अर्थात मी काही माध्यमांना दोष देत नाही, पण मला असं वाटतं की जे लोक अशा प्रकारचं कृत्य करतायत, आंदोलन करतायत, त्यांनी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे, त्याचा आशय समजून घेतला पाहिजे. अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीनं टार्गेट करणं हे अतिशय अयोग्य. पूर्णपणे हा प्रकार चुकीचा आहे, कारण ज्या वक्तव्याला अनुसरून अशा पद्धतीची शाई फेकली गेली असं वाटतं आहे. या बाबतीत भाषण करताना बोलण्याच्या ओघात दादा अशा पद्धतीनं बोलून गेले होते, परंतु त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हा शब्द आपल्याकडनं चुकीचा गेलेला आहे, तेव्हा मान्य दादांनी लगोलगच त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आणि मी, मला माझा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता आणि मला कशा अर्थानं बोलायचं होतं हे सुद्धा दादा बोलले. या प्रकरणाची सगळी माहिती, हे कुणी केलं का, त्याला कुणी करायला लावलं, ह्या सगळ्या बाबतीतले आमचे स्थानिक पोलीस त्याची माहिती घेतील, त्याची चौकशी करतील आणि स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी याच्या बाबतीत ठरवतील पुढे काय करायचं ते. मला वाटतं राज्याचं एक शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून चंद्रकांत दादांकडे पाहिलं जातं आणि अशा प्रकारे त्यांच्यावर शाईफेक करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, काळीमाप असणार आहे. अशा विकृत मानसिकतेनं मुळासकट उपटण्याची, ठेचण्याची आवश्यकता आहे. आणि आपण बघाल, राज्यातील जनतेनं चंद्रकांत दादांना पाहिलेल्या एखादी चूक झाली, जीभ घसरली, तर तात्काळ दादाने दिलगिरी मागितली, माफी मागितली, कशाचाही अहंभाव त्यांनी ठेवला नाही. आणि आता या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर केवळ राजकारणापोटी विकृत मानसिकतेनं असं कोणी करत असेल तर मला वाटतं महाराष्ट्राला विरोधी पक्षाकडून अधोगती गतीकडे नेण्याचं काम सुरू आहे. हे फ्रस्ट्रेशन, हे वैफल्य आज महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या परंपरेच्या मुळाशी येत आहे. हे दुर्दैवी आहे. राज्याचे मुख्यमंत्री नक्कीच या प्रवृत्तीनं मुळासकट घेतल्याशिवाय राहणार नाहीत. ती तुमची हतबलता या भ्याड हल्ल्यातून दिसून येते. शाईचा हल्ला करणाऱ्या लोकांच्या घरात घुसून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर कसं द्यायचं हे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कर्मठ कार्यकर्त्याला चांगलं माहीत आहे. आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा मान राखतो, म्हणून आम्ही कायदा हातात घेत नाही. पण विरोधी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते नेते यांनी आमचा अंत पाहू नये, हात जोडून आदरणीय दादांची माफी मागावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्य करीत असल्याचं आता लपून राहिलं नाही.
सीमावादावरून महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची शुक्रवारी भेट घेतली, मात्र त्यामुळे कोणताही फरक पडणार नसल्याचं ट्विट बोम्मई यांनी केलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले. शहांच्या मध्यस्थीवर बोम्मईंचा सवाल. बेळगाव सीमावादावर बोम्मईंची बोंब. बेळगाव सीमा प्रश्नावरून वाद चिघळत ठेवण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंकडून जाणीवपूर्वक केला जातोय. खरं तर सीमा प्रश्नी निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. तसंच अमित शहांना या आंदोलनात मध्यस्थी करण्यासाठी गळ घातली होती. मात्र या भेटीवरून बोम्मईंनी महाराष्ट्राला डिवचलंय. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळानं केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली, मात्र त्यामुळे काहीही फरक पडणार नाहीये. महाराष्ट्रानं यापूर्वीही असा प्रयत्न केला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आमची बाजू वैध असून कोर्टात आमची स्थिती भक्कम आहे. आमचं सरकार सीमा प्रश्नी कोणतीही तडजोड करणार नाही. बोम्मईंच्या या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मवियाच्या नेत्यांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर तोफ डागली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची भूमिका अशी दिसते आहे, आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचं, पण आमचे मुख्यमंत्री काय करतायत हा आमचा पुढला प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतायत आणि काय सांगतायत याच्याशी महाराष्ट्राला काही पडलेलं नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सध्या इकडले प्रमुख आहेत ते बोम्मईंना कशा प्रकारे उत्तर देत आहेत किंवा ते या लढाईमध्ये उतरले आहेत की नाही, कुठे आहेत. बसवराज बोम्मईंच्या या ट्विटवरून दोन्ही शिवसेनेत वादाचा सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या पक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय, तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून सबुरीची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सीमा भागामध्ये शांतता हे करणं मानवी हक्काप्रमाणे जे प्रत्येक भारतात राहणाऱ्या माणसाचे हक्क आहेत ते त्यांना मिळाले पाहिजेत. जोपर्यंत आमच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ते हक्क मिळवून देण्यासाठी भारताचे गृहमंत्री सक्षम आहेत. त्यांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि या मीटिंगमध्ये योग्य त्या सूचना ते कर्नाटक शासनाला देतील. त्यांनी म्हटले की 1 इंच आम्ही जमीन देणार नाही, त्यांच्याकडून जमीन आम्हाला बिलकुल नको, आमची जमीन सुप्रीम कोर्ट आम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही. कर्नाटकातही भाजपचीच सत्ता असल्यामुळं राज्यातील सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. बेळगाव सीमावादावरून विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर भाजप नेत्यांना विरोधकांच्या टीकेला तोंड देताना तारेवरची कसरत करावी लागते. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोला असते बोलू दे, केस सुप्रीम कोर्ट मध्ये आहे. सुप्रीम कोर्ट मध्ये संपूर्ण ताकदीने देवेंद्रजी एकनाथजी आपलं सबमिशन करून चुकलेले आहे आणि या केसमध्ये भडकाऊ भाषण करून तिकडून किंवा इकडून सीमा भागातल्या लोकांच्या भावना भडकवून दोन्हीकडून कुठलेही वक्तव्य होऊ नये या मताचा मी आहे, कारण दोघांच्या हातात केस नाहीये. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंकडून बेळगाव सीमावादावर वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चाही केली होती, मात्र त्यानंतरही बोम्मईंचं बरळणं काही थांबलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यात राजकारण सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं आणि त्यांच्या ट्विटनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांशी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सीमा प्रश्न लवकरच सुटेल असं मत दोघांनीही व्यक्त केलं आहे. तर या विषयावर एकत्र येऊन तोडगा काढण्यापेक्षा विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. सीमा प्रश्न सुटेल, सीमा आंदोलनात देखील आम्ही होतो. आता सीमावासियांना ज्या काही योजना त्यांनी बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरू केलेल्या आहेत हेही मी या ठिकाणी सांगतो. आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांशी बोलणं झालेलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वतः बोललो आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना कुठलाही त्रास होता कामा नये हेही सांगितलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार, आदरणीय प्रधानमंत्री, गृहमंत्री
या सगळ्यांनी त्याची जाणीव आहे. आपणही होतात 2.5 वर्ष, काय केलं सीमा प्रश्नाचं, कुठली केस आपण लावून घेतली, काय त्या संदर्भात एकतरी प्रगती केली का? वर्षानुवर्ष चालला आहे, गंभीर आहे, त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात केस चाललेली आहे. आणि यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नावर कधी राजकारण झालं नाही. आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षामध्ये होतो, तिकडे कर्नाटकामध्ये आमच्या मराठी बांधावर अन्याय झाला, लाठीचार झाला, सगळे एकत्रितपणे विधानभवनामध्ये पक्षाचा विचार न करता एकत्रित येत होतो, एकमेकावर बोटं दाखवत नव्हतो. मला असं वाटतं सीमा प्रश्नाच्या गंभीरतेपेक्षा त्याच्यावर किती जास्त राजकारण करता येईल हा प्रयत्न चालतो. पुढे पाहूयात, उद्धव ठाकरेंनी मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी जोरदार हल्लाबोल केला, देशात खरंच लोकशाही आहे का, आणि जर जीवघेणी लोकशाही असेल तर ती बदलायलाच हवी असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. तर उद्याच्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावरूनही त्यांनी टीका केली. नरेंद्र मोदींनी आधी कर्नाटक मुद्द्यावर आपली भूमिका मांडावी आणि मगच महामार्गाचं उद्घाटन करावं असं उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधानांनी उद्या जरूर यावं, आम्हाला जरूर आमचे कान टुचावे, तुमचा तो अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे, पण ते अधिकार तो दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक, जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची अरेरावी जी सुरू आहे तिच्याबद्दल सुद्धा तुम्ही सणकून बोललंच पाहिजे. अख्खा महाराष्ट्र तुमची उद्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या प्रश्नावरती भूमिकेची वाट बघतोय. ते रस्ते होतील आणि ते केलेच पाहिजेत, पण एका मोठ्या रस्त्याचं तुम्ही उद्घाटन करत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा रस्ता कर्नाटक महाराष्ट्रासाठी बंद करत असेल आणि बंद केलेला असेल तर पंतप्रधान म्हणून तुम्ही त्याला काय बोलणार आहात आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहे ते पहिलं बोला आणि मग शिवसेना प्रमुखांच्या नावाने असलेल्या त्या महामार्गाचं उद्घाटन करा. आणि स्वतः शिवसेना प्रमुख हे त्या सीमा प्रश्नासाठी 3 महिने तुरुंगात आले होते आणि शिवसेनेची आणि बाळासाहेबांची भूमिका ही पूर्णपणे स्पष्टपणाने बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. काल आपले खासदार जे शिवसेनेचे आहेत ते जाऊन अमित शहाने भेटून आले, पण मी येताना परत बातम्या बघत होतो, वाचत होतो, बोमई बोलले अमित शहाने भेटून काय उपयोग नाहीये, म्हणजे एवढं तुम्ही तुमच्याच नेत्यांना आव्हान देणे एवढी तुमची मस्ती झाली, कोणाचा पाठिंबा आहे? सीमावादाच्या प्रश्नावर कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीनं केलेल्या आंदोलनावर टीका करण्यात आली. आंदोलनासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या खांबांना चक्क कन्नडी झेंड्याचा रंग देण्यात आला होता, त्यामुळे आंदोलनाचा रागरंगच बिघडला. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सारवासारव करून कर्नाटकवर निशाणा साधला. मवियाच्या आंदोलनात कन्नडी खांब, खांबाला लाल पिवळा रंग, कानडी रंगानं बिघडला रागरंग. मंडपाच्या खांबांना लाल आणि पिवळ्या रंगाचं हे कापड गुंडाळण्यात आलंय. हा रंग तुमच्या लक्षात आलाच असेल. बेळगाव मध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले होते. यावेळी या गुंडांच्या हातात लाल आणि पिवळा रंग असलेले झेंडे होते. कन्नडिगांच्या या गुंडगिरीच्या विरोधात कोल्हापुरात मवियानं धरणं आंदोलन केलं. मात्र या आंदोलनातील मंडपाच्या खांबांना लाल आणि पिवळा रंग दिल्यामुळं प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. स्थानिक नागरिक आणि नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. आज आम्ही तुमच्यावर आहोत, काल तुमच्यावर होतो आणि उद्या सुद्धा आम्ही तुमच्यावर राहू आणि कोणत्याही प्रसंगी यासाठी कोणतीही आम्हाला म्हणजे शक्ती खर्च करायला लागली तर आम्ही तुमच्यासाठी करू एवढा आशावाद या निमित्ताने मी प्रकट करतो. सारवासारव केल्यानंतर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. महाविकास आघाडीनं बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. मराठी भाषिकांवरील अन्याय सहन करणार नाही असं यावेळी निक्षून सांगण्यात आलं. तर कठोर भूमिका घेत नसल्यानं राज्य सरकारवरही टीकेची झोड उठवण्यात आली. जसं बोमई ठासून या ठिकाणी सांगतात तसं आमच्याही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी
ठासून त्यांना उत्तर दिले पाहिजे ही आमची अपेक्षा या ठिकाणी असते। तर तुमची भूमिका या दुटप्पी नाही असं मानू, तर तुमची भूमिका सीमा प्रश्नाबाबतीत पारदर्शकता असं या ठिकाणी मानू। एकानं मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं हे नाटक या ठिकाणी चालू। सीमा भागात मराठी भाषिकांची मुस्कटदाबी होत असल्यानं आधीपासूनच महाराष्ट्रातील नागरिक नाराज आहेत। त्यातच आता महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगाव मध्ये हल्ले होत असल्यानं नागरिकांचा संयम सुटत चालला, त्यामुळे राजकीय पक्ष आता मैदानात उतरले। आता हा लढा कोणत्या वळणावर जातो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर बघूयात, खासदार संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवर खास त्यांच्या शैलीत हल्लाबोल केला। महाराष्ट्राच्या प्रश्नावर सत्ताधारी गप्प असल्याबद्दल संजय राऊतांनी संताप व्यक्त केला, तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिलंय। खासदार संजय राऊत जळजळीत अग्रलेखासाठी प्रसिद्ध आहेत, मात्र अलीकडच्या काळात संजय राऊत त्यांच्या आक्रमक बाईटसाठी ओळखले जाऊ लागले। संजय राऊत त्यांच्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतात। सध्या त्यांच्या निशाण्यावर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्ष आहेत। प्रतिस्पर्धी नेत्यांवर टीका करताना संजय राऊत मुळीच मुलाहीच्या बाळगत नाहीत। विरोधकांना वेगवेगळ्या उपमा देऊन नामोहरम करण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडून केला जातो। यावेळी तर त्यांनी सीमा भाग आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं चिन्ह यावरून जोरदार निशाणा साधलाय। कुलूप लावलाय तोंडाला, त्यांची निशाणी कुलूप पाहिजे, ढाल तलवार नको। त्यांच्या गटाला जी निशाणी दिलेली आहे ती ढाल तलवार न देता कुलूप द्यायला हवी, आणि चावी दिल्लीत आहे। ते जेव्हा उघडतील तेव्हा ते बोलतील, पण बोलण्याची हिंमत नाही, ती हिंमत फक्त शिवसेनेमध्ये आहे। संजय राऊतांनी केलेली टीका बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांच्या जिभारी लागली। मग काय, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडूनही संजय राऊतांना जशास तसं उत्तर देण्यात आलं। जामीन मिळाल्यानं संजय राऊतांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे, त्यामुळे जेल आणि कुलपाची सांगड घालत संजय राऊतांना अब्दुल सत्तारांनी उत्तर दिलं। आता मी तर शिंदे गटाचाच आहे, मी ज्या शब्दामध्ये बोलू लागलो त्या शब्दामध्ये कुठेही कुलप कुंजीचा प्रश्न नाहीये, पण त्यांना कुलूप जास्त आठवण नाही देत। माणूस काही दिवस कुलपामध्ये राहून आला आणि बाहेर निघाला का त्याला जास्त कुलूपाची आणि किल्लीची आठवण येते। राज्यात नुकतंच झालेलं सत्तांतर, नवी आघाडी नवी युती या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण बदलली आहेत। त्यातच आता महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे प्रतिस्पर्धी नेत्यांवर कठोर शब्दात टीका करण्याचं प्रमाण वाढलंय। आता तोंडाला कुलूप लावण्याची टीका करण्यात आली आहे, मात्र बेताल टीकांना कधी कुलूप लागणार याचं उत्तर काही मिळत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर इथे वेळ झाली ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता दिवसभराच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर आपण बघणार आहोत, पारनेरचे आमदार निलेश लंकेंच्या सोडलेल्या उपोषणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। आमदार निलेश लंकेंनी रस्त्यांच्या प्रश्नावर उपोषण सुरू केलं, पण या उपोषणाची सत्ताधाऱ्यांनी दखलच घेतली नाही, त्यामुळे अजित पवारांच्या उपस्थितीत 4 दिवसात लंकेंना उपोषण सोडावं लागलं। त्यामुळं हे आंदोलन यशस्वी झालं की फसलं याची खुशखुशीत चर्चा नगरमध्ये रंगली आहे। नगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेप्रश्नी आमरण उपोषण सुरू केलं होतं। 4 दिवस हे उपोषण चाललं, पण लंकेंच्या आंदोलनाची सरकार दरबारी कुणीही दखल घेतली नाही। शेवटी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतः येऊन लंकेंची समजूत काढली, त्यानंतर लंकेंनी उपोषण सोडलं। गडकरींनी हायवेच्या दुरुस्तीचं आश्वासन दिल्याचं अजित पवारांना सांगावं लागलंय। गडकरी साहेबांनी पण शब्द दिलेला, ते म्हणले काळजी करू नका, मी स्वतः याचा पाठपुरावा करीन आणि ही कामं तुम्हाला मर्यादित काळामध्ये पूर्ण करून देईन। जे मी मगाशी भाषणामध्ये सांगितलं, निलेशलाही सांगितलं, निलेश आपण पण पाठपुरावा करू। मी पण प्रशासनामध्ये अनेक वर्ष काम करतोय, आम्ही गडकरी साहेबांच्या मागं लागून आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मागं लागून
आता या कामाच्या करता कोणाला उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही ही खबरदारी घेऊ। राज्य सरकारच्या बांधकाम खात्याचे मंत्री लंकेंच्या भेटीला आले नाहीत। रस्त्यांच्या प्रश्नावर गडकरींनी अजित पवारांना भेटीचं निमंत्रण दिलं, पण उपोषण करणाऱ्या लंकेंना दिल्ली किंवा मुंबईला चर्चेला बोलावलं नाही, हे थोडं खटकत होतं। चौथ्या दिवशी का होईना प्रशासनातील लोकांना जाग आली। आज राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित होते, ते उपोषणाच्या संदर्भात भेटण्यासाठी आम्हाला आले। आम्हाला जे अपेक्षित होतं की काम फुल फ्लेशनी काम चालू करा, काम चालू करा आणि आम्हाला तुम्ही लिखी स्वरूपात द्या, किती दिवसात काम चालू करणार, कधी काम पूर्ण होणार, असं पूर्णपणे आम्ही बारचार्ट त्यांच्याकडून त्या ठिकाणी घेतला। निलेश लंकेंच्या आंदोलनानंतर नगर जिल्ह्यातले रस्ते चकाचक होतील की नाही हे सांगता येणार नाही। निलेश लंकेंची इमेज डॅशिंग आमदार अशी आहे, तोडफोडीसारखी आंदोलनं त्यांच्या स्वभावाला शोभतात, त्यामुळं निलेश लंके पुन्हा उपोषणाला बसण्याचं धाडस करतील का याबाबत थोडी शंका आहे। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। आता बातमी आहे कोकणवासियांसाठी। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभर थांबावं लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली। नैसर्गिक अडचणी आणि भूसंपादन करण्यात शासनाला अडचणी येत असल्यामुळं महामार्ग पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2023 पर्यंत थांबावं लागणार असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। हा हायवे जो आहे हा कधीपर्यंत पूर्णत्वाला जाऊ शकतो, तर त्याचं उत्तर आहे डिसेंबर 23। त्याचं कारण असं आहे की डिसेंबर 23 अगोदर हा पूर्ण होणार नाही, कारण त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी लागणारा वेळ हा तेवढाच असू शकतो। बातमी जळगावहून। जळगाव जिल्हा दूध संघासाठी शनिवारी मतदान पार पडलं, पण हे मतदान होतानाच पुन्हा एकदा खडसे विरुद्ध महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं। आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचं मतदान शनिवारी पार पडलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं पॅनल विरुद्ध गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांचं पॅनल अशा थेट लढतीनं दूध संघाची निवडणूक चांगलीच गाजली। खडसे विरुद्ध गिरीश महाजन आणि खडसे विरुद्ध गुलाबराव पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांची अक्षरशः राळ उठली। मतदानाच्या दिवशीही खडसे विरुद्ध महाजन आणि गुलाबराव पाटलांमध्ये चुंपल्याचं पाहायला मिळालं। एकनाथ खडसेंनी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री अनुभव शून्य असल्याची टीका केली होती। त्याला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजनांनी अनुभव जास्त आहे म्हणून एवढे मोठमोठे घोटाळे झाल्याचा टोला खडसेंना लगावला होता। मी त्यांना अनुभव जास्त आहे त्यामुळे एवढे मोठे घोटाळे झाले मी असं म्हणेल, त्यांना या सगळ्या गोष्टींचा मोठा अनुभव आहे। मला असं वाटतं की अनुभव चांगल्या कामासाठी असला पाहिजे ना, चांगलं काम करण्यासाठी असला पाहिजे। दुसरीकडे खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या गुलाबराव पाटलांनी देखील एकनाथ खडसेंवर निशाणा साधला। सहकार खातं बुडवण्याचे प्रयत्न सुरू असल्यानं हे सहकार खातं वाचवण्यासाठीच आपण निवडणुकीत उडी घेतल्याचा टोला गुलाबरावांनी लगावला। आम्ही सोसायटीची निवडणूक कधी गावात होऊ देत नाही। गावात सदस्य जरी निवडायचा असला तर आम्ही लोकांना बोलवून सदस्य करतो। का तर कॉपरेटिव्ह वाचलं पाहिजे, आम्हाला दिसलं की आता हे वाचत नाहीये म्हणून याच्यामध्ये भाग घ्यावा लागला। आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेनं दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंवर आरोपांचे बाण सोडल्यानंतर खडसे तरी कसे शांत राहणार? खडसेंनीही विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलं। समोरचे जे आहे त्यांना सत्तेचा एक माज आलेला, एक मस्ती आलेली आहे आणि निव्वळ खोक्यांच्या बळावर ही निवडणूक जिंकली पाहिजे अशा स्वरूपाचा आहे। त्यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे, त्यांना कशाचे नाही, संस्था आपल्या ताब्यामध्ये आले पाहिजे, त्याच्यामध्ये जमीन कशी हडप करता येईल याचा विचार त्यांच्या समोर दिसतो आहे आणि हे मतदार जाणून आहे की यांचा हेतू सुद्धा नाही आहे। जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार मैदानात उतरले। एकनाथ खडसेन विरोधात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यातील या थेट संघर्षात मतदार कुणाच्या बाजूनं कौल देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जळगावहून नितीन नांदूरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
पुढे बघूयात. पुणे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती विजय कोलते यांच्यावर यांच्या कन्येवर कारवाई झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. तृप्ती कोलते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या पत्नी आहेत. पुणे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी जमिनीच्या प्रकरणात शासन आदेश न मानता निकाल दिल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलंय. निवडणुकीत निरपेक्ष काम न केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तृप्ती कोलते या शरद पवारांच्या निकटवर्तीय विजय कोलते यांच्या कन्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या तृप्ती कोलते या पत्नी आहेत. तहसीलदार तृप्ती कोलते यांनी जमिनीच्या प्रकरणात चुकीचा निर्णय देणं, जमिनीच्या प्रकरणात शासन आदेश न मानता निकाल देणं, कोविड काळातील औषध खरेदीत अनियमितता तसंच निवडणुकीशी संबंधित कामाबद्दल तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तृप्ती कोलते 2 वर्षांपासून हवेलीच्या तहसीलदार आहेत. तृप्ती कोलते यांनी धडाडीच्या तसंच कार्यक्षम अधिकारी म्हणून नाव कमावलंय. मात्र आता निलंबनाची मोठी कारवाई झाल्यानं जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुलगा दिया.